आशा वर्कर्स व गट प्रवर्तक महिलांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। मागील 11 महिन्यापासून आशा वर्कर्स व गट प्रवर्तक महिला कोरोना महामारीमध्ये रात्रंदिवस रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत। बऱ्याच महिला कोविड-19 ने बाधित होऊन मृत्युमुखीही पडलेल्या आहेत। या महिलांना आर्थिक व शारीरिक प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे। असे असताना देखील कोरोना महामारीमध्ये काम केलेल्या आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली रक्कम अजूनही मिळालेली नाही। तसेच ग्रामविकास खात्यामार्फत त्यांना 1,000 रुपये द्यावेत या निर्णयाचीही अंमलबजावणी झालेली नाही। ही स्थिती ग्रामीण व शहरी भागामध्ये सारखीच आहे। 1 नोव्हेंबर 2020 पासून मागील 4 महिन्याचे वाढीव मानधन तसेच दरमहा 2,000 रुपये व गट प्रवर्तक महिलांना 3,000 रुपये मिळालेले नाहीत। तसेच घोषित केलेल्या या वाढीव मानधनामधून ₹200 पासून ते ₹400 पर्यंत दरमहा कपात करण्यात आलेली आहे। ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे। कपात केलेली सर्व रक्कम त्वरित द्यावी अशा अनेक मागण्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पुढे मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर या आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी आंदोलन केले होते। यावेळी सुमन शंकर पुजारी, महाराष्ट्र आशा वर्कर्स सरचिटणीस यांनी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुजारी, अध्यक्ष राजू देसले, कार्याध्यक्ष मंदा डोंगरे, आशा वर्कर्स व प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सांगली जिल्हा विरोची अशोक मासाळसर। मीटिंगचा हॉल आहे, त्या मीटिंगचा हॉल पण आशा आणि गटप्रवर्तकांना बसण्यासाठी काही पीएससी मध्ये नाहीये, त्याची व्यवस्था त्यांनी करावी। गटप्रवर्तक आणि आशांना किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हा परिषद समोर आलेलो आहोत। जर समजा आमच्या ह्यातल्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येत्या काळात उपोषणाचा इशारा प्रशासनाला देतो।